अजित पवारांनी आज अर्थसंकल्प सादर केला. सरकारने या बजेटमध्ये अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत, मात्र विरोधकांनी हे बजेट म्हणणे म्हणजे सामान्यांच्या हाती काहीच लागलं नाही अशी टीका केली. याबाबत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधी ज्योत्सना गंगणे. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आपल्या सोबत आहेत. सर, कसं बघता की बजेट सादर करण्यात आलेलं आहे, सामान्य माणसाच्या हाती नेमकं काय लागलंय? काही नाही लागले. सामान्य माणूस या बजेटच्या लेखीच नाही. सामान्य माणूस हा बजेटमधून गायब झालेला आहे. या बजेटमध्ये केवळ घोषणा आहेत. घोषणा आणि हा तुटीचा अर्थसंकल्प आहे. जवळपास 99,000 म्हणजे 1,00,000 कोटीचा तुटीचा अर्थसंकल्प. आणणार कुठून पैसे? लोकांचे खिसे कापणार आहात याची तयारी केली आहे. त्यांनी कैचेला धार लावून ठेवलेला आहे. उद्या टॅक्स वाढवणार, कर वाढवणार आणि महाराष्ट्र लुटणार आणि लुटून आपण खाणार, हेच या ठिकाणी दिसत आहे. कुठली ठोस अशी या बजेटमध्ये दिसलं नाही. हे बजेट निवडणुकीचा डोळा ठेवून लोकांना मूर्ख बनवण्यासाठी या बजेटकडे बघता येईल. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कुठेतरी राज्य सरकारने हे बजेट सादर केलंय, असाच आरोप आता विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार करतायत. ज्योत्सना गंगणे, लोकशाही मराठी, मुंबई. सरकारनं आज अंतरिम बजेट सादर केलं. या बजेटवर सत्ताधारी मोठमोठ्या घोषणा देत होते, तर विरोधकांचा मात्र नाराजीचा सूर होता. मात्र अधिवेशन संपून विधानसभेच्या बाहेर येताच काँग्रेसचे आमदार संजय जगताप आणि सोलापूरचे भाजप आमदार समाधान अवताडे हातात हात घालून गप्पा मारताना पाहायला मिळाले. त्यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधी ज्योत्सना गंगणे यांनी. अर्थसंकल्पीय बजेट आज सादर करण्यात आलं. विधानसभेमध्ये आपण बघतोय की सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवरती टीका करत असतात, मात्र जेव्हा बाहेर येतात विधानभवनच्या तेव्हा मात्र यांच्यामध्ये मैत्रीपूर्ण संबंध असतात. आपण बघतोय की काँग्रेस आणि भाजप सध्या हातात हात घालून आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. एका बाजूला आमदार काँग्रेसचे संजय जगताप आहेत, दुसऱ्या बाजूला सोलापूरचे भाजपचे आमदार समाधान अवताडे सर आहेत. आपण या दोघांशी बोलणार आहोत. सर, काँग्रेस आणि भाजपच्या हातात हात घालून नेमकं समजायचं काय आता जनतेने? राजकारण हे हा वेगळा विषय राहणार आहे, मैत्री वैयक्तिक विषय वेगळे राहणार आहेत. आणि नक्कीच आमची मैत्री आहेच आणि पुढेही राहणार आहे. तरी त्यासाठीच मी हातामध्ये हात घालून समाधानीच्या बसलोय, कारण अखंड महाराष्ट्र ज्या पंढरपूरला पांडुरंगाच्या चरणी नतमस्तक होतो, मी सोपान काकांच्या नगरीमधून येतो, त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांना विनंती केली की आपणही आदरणीय अर्थमंत्र्यांना, आदरणीय दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना त्या ठिकाणी विनंती करावी आणि माझ्या संत सोपान काकांच्या भूमीसाठी आणि तीर्थक्षेत्रासाठी काहीतरी प्रोव्हिजन त्या ठिकाणी या अर्थसंकल्पामध्ये करावी. सरकारमध्ये असं कुठल्याही पद्धतीचं दुजाभाव न करता सर्व समाविष्ट आज या निमित्तानं आहेत. सर्वच या निमित्तानं सर्व महाराष्ट्रातला प्रत्येक मतदारसंघ आज सोपान काकांच्या बाबतीत या निमित्तानं, या जरी अधिवेशनात नसेल तर नक्कीच आम्ही दोघंजण मिळून माननीय मुख्यमंत्री एका पक्षात नाही पांडुरंगाच्या बरोबर तर आम्ही सतत आहोतच ना. सोपान काका तर पांडुरंगाच्या त्यांनी लिहिनच आहेत. गळाभेट करत जे आहेत आता दोन्ही नेते निघालेले आहेत, मात्र एकीकडे काँग्रेसचे अनेक नेते भाजपच्या वाटेवर असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे सध्याची राजकीय मैत्री ही फक्त राजकीय मैत्री आहेच का, असा सवाल आता सामान्य कार्यकर्ता विचारतोय. वर्जनस राजेशसह ज्योत्सना गंगणे, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.